ಜಯ 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 ರಾಮ್, ಶ್ರೀರಾಮ್ ಜಯ ರಾಮ್ ಜಯ ಜಯ ರಾಮ್, ಶ್ರೀರಾಮ್ ಜಯ ರಾಮ್ ಜಯ ಜಯ ರಾಮ್. कोणास ठाऊक की डॉक्टर आज येते की नाही, किती उशीर केलाय. ए व्यंकण्णा, तू जाऊन तुळशीचा काढा घेऊन ये आणि गरम पाण्याची तयारी पण कर हो. जी मालकी. हां, ये लक्ष्मी, तुला स्वामीशी बोलायचं होतं ना. हा बघ, बस जवळ बस बाळा. जेवलास तू? माझ्याशी बोलणार नाहीयेस का? आई, तू आजारी आहेस? आई आजारी आहे? नाही रे, आजारी नाहीये रे ती. तिला तू चिंता नको करूस, झोप हा. व्यंकण्णा, बघतोस काय? दरवाजा उघडणा. राहून दे, मी उतरीन उतरीन. या डॉक्टर, या या. नमस्कार. बरं झालं तुम्ही आलात, बराच वेळ खूप त्रास होतोय तिला. चिंता नका करू, आता मी आले ना. थँक यू व्हेरी मच. या बाजू. श्रीनिवासन, 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 ही औषध मी घेऊन येतो सर, मी घेऊन येतो साहेब. नाही नाही, सॉरी. व्यंकण्णा, 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 लवकर गरम पाणी. हो, आणतो साहेब. चॅमी, चॅमी, ए चॅमी, उठ. आळशी कुठला? मजेची गोष्ट बघायची नाहीये का तुला? हा, चल 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 चल. अस ही बघ ती गम्मत जम्मत, तुझा स्वतःचा छोटा भाऊ. कसा दिसतोय तुझा छोटा भाऊ? हा, याचा चेहरा इतका लाल का आहे? मूर्ती सारखा. तू जेव्हा लहान होतास ना तेव्हा असाच होतास राजा. स्वामी म्हण, स्वामी. आई, प्रसाद. आई आई, मला लिंबाचं लोणचं दे ना. आता नाही स्वामी, रात्री जेवताना देईन. मिस्टर नारायण, उद्याच त्यांना नोटीस पाठवून देऊया. कदाचित घाबरून जाऊन कायद्याची कारवाई करणारी नाही. जसं तुम्ही योग्य समजाल. ठीक आहे, येतो येतो. स्वामी, तू अजूनही अभ्यास करायला बसला नाहीस? परीक्षा आली आहे, विसरलास? हा, जा जा. अभ्यासा व्यतिरिक्त सगळं काही करतो. हम्म,
आजी तुला माहिती आहे आज शाळेत काय झालं? हेडमास्टरांच्या अंगठ्याला ठेच लागली, रक्तच रक्त। अच्छा, दिवसभर ते लंगडत फिरत होते बिचारे हेडमास्टर। आज त्यांना सुट्टी मिळाली, नशीब चांगलं जोरावर आहे ना त्यांचं। स्वामी झोपला नाहीस अजून? उद्या तुला लवकर उठून अभ्यास करायचा ना। बघ ना आजी, बाबा किती त्रास देतात मला, पाहावं तेव्हा अभ्यास अभ्यास अभ्यास। हो स्वामी, सतावतो तुला मी, पण लक्षात ठेव आजी थांबू शकते, परीक्षा नाही, गप्पा मारायला कधीही वेळ मिळेल तुला। लवकर झोपला नाहीस तर उठणार कसा? झोप बाळा, झोप झोप। 2 वाजले, अरे देवा, फक्त 2 तास उरलेत। काय झालं रे चामी? आजी तुला आठवतंय मी तुला राजम बद्दल सांगितलं होतं? ते कोण? तोच का रे तो मुलगा जो खूप तगडा आहे पण कधीच परीक्षेत पास होत नाही? नाही नाही, तो तर मणी आहे। अच्छा, हा तो मुलगा ज्याला तुम्ही कुठल्याशा भाजीच्या नावाने बोलवता, तो बटाटा, भोपळा, टोमॅटो? नाही आजी, तो तर मटर आहे। मी म्हणतोय तो राजम, ज्याने वाघ मारला होता, ज्याचे बाबा DSP आहेत। अच्छा, तो मुलगा, त्याच काय? तो आपल्या घरी येणार आहे। खूपच छान। पण तो जेव्हा इथे असेल तेव्हा मला उगीच बोलावू नकोस आणि माझ्या खोलीतही येऊ नकोस। अच्छा राजा, पण तू मला भेटवशील त्याला? हा बघेन। आई आई, आज संध्याकाळी नाश्त्याला काय करणार आहेस? अजून संध्याकाळ व्हायला खूप वेळ आहे, नंतर बघूया। चांगलं काहीतरी कर, गोडधोड। गोड? अरे आज काय आहे रे, टोपी बिपी घातलीस ती? आज राजम येणार आहे। राजम? हो। आणि आई मला रोज देतेस ना ती घाणेडी कॉफी देऊ नकोस, चांगली गोड आणि गरम कॉफी कर। हा आणि आई आई आई, आज मी कॉफी आणि नाश्त्यासाठी इथे नाही आलो तर चालेल? माझ्या खोलीत पाठवशील? वहिनी साहेब दूध। ए असला घाणेडा धोतर नेसून राजन समोर येऊ नकोस, पांढरा स्वच्छ धोतर आणि वर सदरा घालून ये आणि तुझं पोट दाखवू नकोस। लक्ष्मी लक्ष्मी कॉफी। आई हे घरीच राहणार आहेत? कोण रे? बाबा। का? मला त्यांची खोली हवी आहे फक्त 2 तासांसाठी। मग जाऊन विचार ना। आई तूच विचार ना। नाही आता मला भरपूर काम आहेत, तू विचार। आई कॉफी बाबांसाठी आहे? हो। अरे अरे बाबा कॉफी। मला तुमची खोली हवी आहे। कशाला? माझा एक मित्र येणार आहे। मग तुझी स्वतःची खोली आहे ना, ती घे। राजमला मी तिथे कसं घेऊन जाऊ? हा राजम आहे तरी कोण, एवढी मोठी आसामी? DSP मुलगा आहे तो, खूप मोठा आसामी आहे। अच्छा ठीक आहे, तू ही खोली घेऊ शकतोस। पण मेजावर ठेवलेल्या वस्तू हलवायच्या नाहीत। अजिबात नाही हलवणार बाबा, तुम्ही चांगले बाबा आहात। वाह, ही मिठाई तर खूपच चांगली आहे। माझ्या आईने केली आहे। असं? ही सगळी पुस्तकं तू वाचतोस? खरं सांगायचं तर हे सगळी माझी नाही आहेत, बाबांची आहेत। जेव्हा मी बाहेर असतो तेव्हा ते त्यांच्या आशिलांना इथे भेटतात। Oh, my God.
मोदकांची शपथ। मला का मारलं? तू बोर्डावर शेपूट का लिहिलंस? मी नाही लिहिलं। मग कोणी लिहिलं? मी नाही लिहिलं। ए तू ह्याला का मारलंस? तू उगाच मध्ये बोलू नकोस, मी या क्लासचा मॉनिटर आहे। अरे जा रे। मुलांनो सकाळी सकाळी भांडण नाही करायचं, चला या बघू आपण आज व्याकरणाचा धडा शिकूया। सर तुम्ही आम्हाला जाऊ द्या, आम्ही आमचं भांडण स्वतःच मिटू। स्वामी तू मर्द असेल तर बाहेर ये। मी मर्द आहे। अरे मुलांनो माझं ऐका तरी। काय झालं, भांडताय का? याने मटरने बोर्डावर लिहिलं शेपूट, एवढी मोठी शेपूट। मी नाही लिहिलं। मग या दोघांनी लिहिलं। खोटारडा तुम्हाला लिहिताना पाहिले शेपूट? कोण, कोणाचं शेपूट? हे सगळे मला राजनचं शेपूट म्हणतात। राजनचं शेपूट? राजनची गोष्ट काढायची हिम्मत कोणी केली? हिम्मत असं ही गोष्ट आहे। जर तुमच्यापैकी कोणी हे काम केलं असलं तर? केलं असेल तर तू काय करणार आहेस? याचा अर्थ काय होतो सोमू? हे बघ मणी, खूप दिवसापासून मी सुद्धा तुला सांगणार होतो, तुला आपल्या ताकदीची खूप घमेंड आहे ना? सोमूचा बच्चा काय समजतो तू? मला मारतोस? उत्तर दाखव तो। ये अरे देवा, इथे एकमेकांचे खून करतील। मणी तू बस कर आता, समजतोस काय? मला मारतोस? हे काय चाललंय? थोडा बघू, उठा बदमाश, जा आपापल्या वर्गात जा। आणि तुम्ही जा। स्वामी खूप झालं, जाऊन अभ्यास कर। बाबा तुम्ही माझ्या परीक्षेची एवढी काळजी का करताय? तू फेल झालास तर? नाही होणार। योग्य रीतीने उत्तर लिहिलीस तर फेल नाही होणार बाळा, पण चुकून फेल झालास आणि तुझे सगळे मित्र वरच्या वर्गात निघून गेले तर? आणि खालच्या वर्गातली लहान सहान मुलं जर तुझी साथीदार झाली तर? परीक्षा एकदा संपली की मग जे मनाला येईल ते करू शकतोस। मी अभ्यास करेन। But it was beginning to sing, for he had been trying to do a great treat. To make a people glad, he tried and tried and could not succeed, and so he became fat. If lungs inside download in despair, as grieved as man could be, and after a bite, as he found as dead, I will give it all up, said he. No. त्या सोमूच्या बच्च्याला नाही सोडणार, कंबर मोडून त्याची। मला माहितीये तो कुठे राहतो ते। त्याचं घर त्या कविश्वर गल्लीच्या दुकाना शेजारीच आहे, रात्री मी तिथेच त्याला बघितलंय। आधी तर दगड मारून म्युन्सिपाल्टीचे सगळेच्या सगळे दिवे फोडून टाकीन। तुला माहित नाही रात्री तिकडे किती अंधार असतो ते। बाकीचं काम तर माझी गदाच करेल। डरपोक कुठचा, आणि तो मटर त्याची तर चटणीच बनवेन मी। आणि तो शंकर त्याला त्या शरयू नदीच्या जवळ पिंपळाचं झाड ना त्याच्या शेंड्याला लटकावून ठेवीन मी त्याला। हे सगळं तू एकटाच करणार? हो एका हातानेच। ए पोरानो कोण आहात तुम्ही, इथे काय काम आहे तुमचं? राजमने बोलवलंय आम्हाला। या या या। राजमला आपल्याला काय दाखवायचं असेल रे? दाखवायला बिकवायला काही नाही, घरी बोलवायचा बहाणा आहे।
हे लपा लपा स्वामी आणि मणी आलेत वाटत. आतमध्ये कुणीतरी आहे. लवकर ये. तू आंधळी मांजर हो आणि मी आंधळा कुत्रा. या सगळ्याचा अर्थ काय राजम? अरे वाईट कशाला वाटतंय? कुत्र्या आणि मांजराची इतकी चांगली नकल मी कधीच पाहिली नाही. स्वामी मला तर वाटलं खरोखरची आंधळी मांजर आणि आंधळा कुत्रा आलेत. जत्रे त्याचा खेळ केला तर बक्षीस जरूर मिळेल. अरे खरच. ठीक आहे ठीक आहे. चला काय खाऊया. केक. ए केक. चला चला खाऊया. हा आलो आलो. खा ना. अरे ऐका ना, मी तुम्हा सगळ्यांना आज इथे अशासाठी बोलवलंय की आपण सर्व दुश्मनी विसरून दोस्त व्हावं म्हणून. दुश्मनी गुन्हा आहे. वेद पुराणातही म्हटलं आहे की जो माणूस कधी कुणाशी दुश्मनी करेल मृत्यूनंतर त्याला अंधाऱ्या खोलीत बंद केलं जाईल. गरम लोखंडी तव्यावर त्याला नग्न करून उभं केलं जाईल. माहितीये, स्वर्गातल्या मधमाशा सुद्धा लिंबा एवढ्या मोठ्या असतात. चारी बाजूला मोठे मोठे साप, मोठे मोठे विंचू, सरडे, मगरी, गरम गरम उखळतं तेल. अरे ही तर सुरुवात आहे. पाप्यांना तर यापेक्षाही मोठी शिक्षा मिळते. ऐकायचंय? नको नको, हेच पुष्कळ आहे. मग तर चला आपण शपथ घेऊया की आजपासून आपण पुढे कधीही भांडायचं नाही. जर तुम्ही दोस्ती केलीत तर जे खेळणं ज्याला हवं असेल तो ते घेऊ शकतो. कोणतंही खेळणं. मी हे घेऊ. घे ना. अरे मित्रांनो मित्रांनो, त्या मैत्रीच्या शब्दाचं काय झालं?